प्रज्ञावत्सल महापराक्रमी छत्रपति शिवाजी महाराज की जयंती शनिवार को बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाई गई। पीढ़ियों से शिवाजी महाराज भारत भूमि में बसने वालों के प्रेरणा स्रोत रहे हैं। उनके जयंती के अवसर पर दक्षिण नागपुर में भाजपा कार्यकर्ताओं साई एक्सीलेंस और गुरु साई बहुउद्देशीय संस्था की ओर से भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर आमदार मोहन मत्ते थे मौजूद। भारतीय इतिहास के मुगल काल में मराठाओं ने जो देश के लिए योगदान दिया है उसमें सबसे प्रमुख छत्रपति शिवाजी महाराज का नाम सबसे प्रमुखता से लिया जाता है। इस वर्ष शिवाजी महाराज की 292वीं जयंती मनाई गई। शिवाजी महाराज ने मुगलों से लोहा लेकर देश में राष्ट्रवाद की भावना जगाते हुए जनमानस में ऐसा आत्मविश्वास जगाया था जो आज भी लोगों को प्रेरणा और उत्साह से भर देता है। राज्य की जयंती के अवसर पर शहर भर में उत्साह का माहौल था। इसी श्रृंखला में भाजपा कार्यकर्ताओं साई एक्सीलेंस और गुरु साई बहुउद्देशीय संस्था की ओर से भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर बात करते हुए आमदार मोहन मते ने कहा कि हमें महाराज की कहानियों को सुनाकर हमारी नई पीढ़ी को महाराज के पराक्रमी किस्सों से अवगत कराना चाहिए और ऐसे कार्यक्रमों का आयोजन करना चाहिए। त्यांचा आज जन्मदिवस आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या राजापायी आपण आज या देशात जगतो आहे त्या देशात त्या राजाचं जन्मदिन साजरा व्हावा जसं आपण प्रभू श्रीराम जन्म मानतो त्याचं भगवान कृष्णाचा जन्मदिवस अष्टमी म्हणून मानतो त्याच करता छत्रपती शिवाजी राजांचा जन्मदिन हा आपण मानला पाहिजे। खऱ्या अर्थाने नागपुरात अवेअरनेस नाही नव्हता परंतु आज आपण पाहतो नाशिक असो औरंगाबाद असो पुणे असो या भागात ज्या पद्धतीने शिवजयंती साजरी होते परंतु नागपूर हे सत्याण्णव प्रांताची राजधानी असताना तिथे हिंदी भाषिक मराठी भाषिक असा विषय आहे परंतु ज्या भागात राजांनी राज्य केलं आणि आपली देशात सर्वदूर आपली सल्तनत उभी केली। इस अवसर पर बात करते हुए भाजपा शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष राजेश नेरकर ने छत्रपति शिवाजी महाराज के प्रति अपनी आदर व्यक्त किया। साथ ही बताया कि आने वाले समय में महाराज को समर्पित ऐसे और भव्य कार्यक्रमों का आयोजन करेंगे। छत्रपति शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त आमच्या दक्षिण नागपुर के माननीय आमदार लोकप्रिय आमदार माननीय मोहनभाई मते संकल्पनेत की आपण जे शिवजन्म जयंती आहे ते आपण उत्साहाने साजरी करावी या संकल्पनेतून आम्ही प्रत्येक रोडवरती दक्षिण नागपूरच्या आणि अवतीभोवतीच्या नागपूरच्या शिवजयंतीचा कार्यक्रम करण्याचा त्यानंतर विचार केला आणि त्यानिमित्त इथे आम्ही सगळे आयोजन केलेले आहे। या जो आपला हिंदू स्वराज्याचा जो राजा आहे ज्याने आपल्याकरता इतकं काय म्हणते कष्ट घेतले आपल्याला सुखात ठेवण्यासाठी इतके कष्ट घेतले आपल्याला हिंदू म्हणून अशी एक वेगळी काय म्हणतो रूप तयार आपल्याला दिलं आहे त्यासाठी आपण ॲटलीस्ट इतकं तर करू शकतो की त्याच्या जयंतीनिमित्त त्याला आपण काय म्हणतो इतका मानाचा मुद्रा देऊ शकतो। यानिमित्त आम्ही सगळेजण इथं गोळा झालेलो आहे आणि या राजांचा याच्यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या पद्धतीने काय म्हणते जयंती आणि जन्मोत्सव साजरा व्हावा याकरता आम्ही प्रयत्नशील राहू। इतका हा जो छोटासा कार्यक्रम झालेला आहे हा महाराजांना एक छोटासा मानाचा मुद्रा आहे आमच्या टीममार्फत आणि दक्षिण नागपूर भाजपामार्फत आणि अख्ख्या भाजपामार्फत आणि यानंतर आम्ही हा जो कार्यक्रम आहे पूर्वतर आम्ही खूप मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रकारात आम्ही काय म्हणतो इस अवसर पर छोटे से लेकर युवाओं तक विभिन्न लोगों ने यहां प्रस्तुतियां पेश की। साथ ही हर आयु वर्ग के लोग इस वक्त मौजूद थे। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा अटवा BCN न्यूज नागपुर।